ख्रिसमस आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे सुट्टीवर तसंच देवदर्शनाला राज्यातले नागरिक मोठ्या प्रमाणावर जात आहेत. इंदापूरचे महेंद्र घोगरे हे देखील त्यांच्या 4 वर्षाच्या मुलासोबत गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जात होते, पण एका चुकीमुळे या बाप लेकांना जीव गमवावा लागला आहे. इंदापूर तालुक्यातील भाविक सुट्टीमुळे गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी निघाले होते, पण त्यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे अपघात झाला आहे. हा अपघात कराड रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरूड येथे झाला आहे. वारणा नदीवर असलेल्या कोकरूड नेरले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात महेंद्र अशोक घोगरे या 35 वर्षीय व्यक्तीचा आणि त्याच्या मुलगा महेंद्र घोगरे या 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. हे दोघंही पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा वकील वस्तीचे रहिवासी आहेत. या अपघातामध्ये आणखी तिघे जण जखमी झाले आहेत.